संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अतिशय प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतही आपल्या अपार कार्यकर्तृत्वानं सकल संतांमध्ये सर्वार्थानं माऊली या यथार्थ नावानं गौरविलं गेलेलं अद्वितीय नाव म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक असं म्हणत आपल्या अमृतवर्षी शब्दांनी अमोघ वाणीनं ज्ञानदेवांनी संपूर्ण विश्वामध्ये चैतन्य भरलं। भगवद्गीता हा समस्त हिंदूंचा पथदर्शी धर्मग्रंथ, परंतु संस्कृत भाषेमुळं तो सर्वसामान्यांना समजू शकत नव्हता। गीतेचं हेच अमूल्य तत्वज्ञान सर्वश्रुत व्हावं, तुम्हा आम्हाला सहजगत्या उमजावं या उदात्त हेतून संत ज्ञानेश्वर महाराजांनी तत्कालीन मराठी भाषेत ही गीता अनुवादित केली। माऊली रचित भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीला काही अभ्यासक गीतेची टीका तर काही स्वतंत्र ग्रंथ मानतात। ही झाली मतमतांतर, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं धनुर्धर अर्जुनाला आणि त्रैलोक्याला केलेला उपदेश ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत सुलभतेनं सांगितला हे त्रिवार सत्य आहे। वास्तविक ज्ञानेश्वर माऊलींनी अज्ञानाच्या अंधारात भटकणाऱ्या ठेचकळणाऱ्या या मराठी मुलखात 700 वर्षांपूर्वी खऱ्या अर्थी समतेचं बीज पेरलं आणि साहित्य क्रांती घडवत प्रवाहाविरुद्ध जाऊन श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल तत्वज्ञान मराठीत सर्वांना सहज समजेल अशा रीतीनं मांडलं। वारकरी संप्रदायात आणि समस्त विश्वात पवित्र मानला जाणारा ग्रंथ अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी, हीच ज्ञानेश्वरी आपणही थोडक्यात समजून घेऊयात। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी। अशा प्रकारे सर्वांचे मूळ असलेल्या तसेच वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकाराला नमस्कार करून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचा आरंभ केला। आत्मा कधीही जन्माला येत नाही किंवा मृत होत नाही, आत्मा ही अमर आहे, त्यामुळे आपण विनाकारण का काळजी करता? तुम्हाला कशाची भीती आहे? कोण तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करू शकतो? आपण एक अविनाशी आत्मा आहोत, अविनाशी शरीर नाही। शरीर हे 5 घटकांनी अर्थात पंच महाभूतांनी बनलेलं आहे। पृथ्वी, अग्नि, जल, वायू आणि अवकाश एक दिवस शरीर याच घटकांमध्ये विलीन होऊन जाणार आहे। आज जे आपलं आहे ते भूतकाळात दुसऱ्या कुणाचं तरी होतं, भविष्यात ते आणखी कुणाचं तरी होणार आहे। बदल हा विश्वाचा नियम आहे आणि तो होतच राहणार आहे। जगात येताना तुम्ही काय घेऊन आलात जे हरवलंय? तुम्ही काय निर्माण केलं जे नष्ट झालं? जन्माला येते वेळी तुम्ही काहीच बरोबर आणलं नाही। तुझ्याजवळ सर्व आहे, फक्त या भूमीवर असताना देवाकडून प्राप्त झालं आहे। तू जे देशील ते देवाला देईन। प्रत्येक जण या जगात रिक्त हस्त आला आणि त्याच प्रकारे जाणार आहे। सर्व काही फक्त देवाचंच आहे। भूतकाळात जे घडले ते चांगल्यासाठीच घडले, आता जे काही घडतंय तेही चांगल्यासाठीच घडतंय आणि पुढेही जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे। म्हणूनच झालेल्या गोष्टींसाठी रडू नका, भविष्याची काळजी करू नका, फक्त आपल्या वर्तमानात जगा आणि तिथेच लक्ष केंद्रित करा। बदल विश्वाचा नियम आहे। आपण मृत्यूचा काय म्हणून विचार करतोय?
खरच जीवन आहे? उदाहरणार्थ एका क्षणी आपण लक्षाधीश असू शकतो, तर दुसऱ्याच क्षणी आपण गरिबीकडे ओढले जाऊ शकतो. तुझे माझे लहान मोठे या कल्पना आपल्या मनातून काढून टाका, मग सर्व काही आपले आहे आणि आपणही सर्वांचे आहोत. ज्या व्यक्तींना त्यांच्या अधिकारांचा घमेंड आहे, जे दांभिक आहेत, अतृप्त वासनांनी घेरलेले आहेत, अशा व्यक्तींच्या कर्मात खोट असते, अफाट चिंता असते, जी त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना ग्रासते. अशा मनुष्यांचं एकच मत असतं की सुखाची इच्छा करणे जीवनाचे एकमेव उद्देश्य आहे. हेच लोक 100 आशांनी बांधलेले असतात, लोभाचे गुलाम बनतात आणि त्यांचा पूर्ण वेळ दुसऱ्यांची फसवणूक करून संपत्तीचा डोंगर उभारण्यात ते वाया घालवतात. विवेकी मनुष्य स्वार्थी बंधनांपासून मुक्त आहे. त्याचे मन ज्ञानात मग्न अर्थात ज्ञानात गुंतलेले आहे. असे मनुष्य त्यांचे सर्व कार्य सेवार्थी करतात आणि त्यांचे कर्मही नेहमीच इतरांना विसर्जित असते. सुज्ञ व्यक्ती आयुष्याच्या द्वंद्वांपलीकडे जाऊन स्वतंत्र जगतात, कोणाशीही स्पर्धा न करता यशाप्रमाणेच अपयशालाही निर्भयपणे सामोरे जातात. मला मृत्यूच्या वेळी आठवण करणारा मृत्यूनंतर माझ्याकडेच येईल यात काहीही शंका नाही. मृत्यूच्या वेळी मन ज्या प्रकारच्या विचारांनी व्यापलेलं असतं त्यावर आल्या मृत्यूचे ठिकाण निश्चित केले जाते. नेहमी माझे ध्यान करा आणि संकटांशी लढत रहा. तुमच्या मनात नेहमी चांगला हेतू ठेवा, म्हणजे खरोखर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकाल. स्वतःला फक्त सर्व समर्थ देवाकडेच समर्पित करा. जो देवाच्या समर्थनेत असतो तो नेहमीच भीती, चिंता, काळजी आणि निराशा यापासून स्वतंत्र असतो. लालसा ही सर्वात विनाशकारक आहे, जी आपल्या मनात एक साहित्यिक आवड निर्माण करते आणि ज्याचा नंतर एक असह्य आणि प्रचंड रागात बदल होतो. जगात धगधगत्या पापी शत्रूंचा निर्माण याच कारणामुळे होतो. ज्या व्यक्तीस कोणत्याच शंका नसतात त्याला नेहमी अंतर्दृष्टी आणि आत्मिक शांतता लाभलेली असते. आपण जे काही करतोय ते परमेश्वराला समर्पित करण्याच्या हेतूने करा. हे कार्य तुम्हाला कायमचे जीवनात प्रचंड आनंद व स्वातंत्र्याचा अनुभव देईल. काहींचा गैरसमज असतो की आज माझी ही इच्छा आहे, उद्या दुसरी असेल, ही सर्व संपत्ती माझी आणि लवकरच आणखी मिळवेल, आज मी एका शत्रूला ठार केले, लवकरच मी बाकीच्यांचाही अंत करेन, मी परमेश्वर, मीच आनंदी, यशस्वी, मजबूत, थोर, श्रीमंत आणि प्रसिद्ध आहे, पृथ्वीवर माझी तुलना दुसऱ्या कुणाशी आहे. सुख आणि दुःख हे कायम नसते, ते योग्य वेळीच येते. जसे हिवाळा आणि पावसाळा हे ऋतू त्याच्या योग्य वेळी येतात, अगदी तसेच सुख दुःखही येते. याचा उगम हा आपल्या आकलन शक्तीनेच होतो. म्हणून आपण अस्वस्थ न होता त्यांना सहन करण्यास शिकले पाहिजे. ज्या व्यक्ती सर्व अपेक्षांपासून आणि गैरसमजांपासून मुक्त आहेत, ज्यांचं मनावर आणि शरीरावर पूर्ण नियंत्रण आहे, त्यांच्याकडून शारीरिकरित्या कधीही दुष्कृत्य होणार नाही. मृत्यूच्या वेळी जर परमेश्वराचं चिंतन केलं तर त्या मनुष्यास
देवाच्या आत्म्यात राहायला जागा मिळते. अर्जुनासारखंच जर मृत्यूच्या वेळी कृष्णाचं ध्यान केलं तर तो कृष्णात विलीन होऊन अमरत्व प्राप्त करेल.